जगात आई आणि मुलाचं नातं हे सर्वात पवित्र मानलं जातं, तसं त्याचप्रमाणे प्राण्यामध्ये मायेचा पाजर फुटताना दिसून आला आहे। मादी अस्वल हे आपले पिल्लू दूर गेल्याने त्याला शोधण्यासाठी बुलढाण्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात हंबरडा फोडून शोधण्याचा हा व्हिडिओ कॅमेरामध्ये कैद झाला आहे। प्राण्यांच्या बाबतीत बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्य हे अस्वलाचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं। आज सकाळी नेहमीप्रमाणे वन विभागाचे कर्मचारी पेट्रोलिंगसाठी गेले होते, तेव्हा जंगलात एका वेगळ्याच आवाजात अस्वल ओरडण्याचा आवाज त्यांना आला। कर्मचाऱ्यांचं लक्ष त्या दिशेकडे गेले तेव्हा त्यांना एक अस्वल इकडे तिकडे काहीतरी शोधत असल्याचं लक्षात आलं। तेवढ्यात दुसऱ्या बाजूने एक अस्वलाचं पिल्लू धावत पडत त्या मादी अस्वलाकडे निघालं आणि जेव्हा त्या अस्वलाचं पिल्लू आपल्या आईजवळ गेलं तेव्हाचे दृश्य हे शब्दात व्यक्त होणारे नव्हती, ते फक्त डोळ्यात साठवून ठेवणारी होती, अशा भावना वनरक्षक अनिल गवई यांनी व्यक्त केल्या। तसेच अस्वल हे थोडेसे आक्रमक असा प्राणी आहे, असे प्रसंग प्रत्यक्ष डोळ्यांनी अनुभवणं वन कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने हे दुर्मिळच होतं। मानव असो की प्राणी, आई ही आईच असते, असं मत वनपरिक्षेत्र अधिकारी मयूर सुरवसे यांनी व्यक्त केले आहे। बुलढाणा जिल्ह्यातील वैभव असलेले ज्ञानगंगा अभयारण्य हे जवळपास 20,000 हेक्टर एरियावर पसरलेले आहे। या जंगलामध्ये प्रामुख्याने अस्वल, बिबट, तळस, रानडुक्कर आणि नीलगाय असे प्रामुख्याने प्राणी आढळतात। हे जवळपास 3-4 तालुक्यामध्ये पसरलेले आहे। जंगलामध्ये आमची गस्त नियमितपणे चालूच असते। आज एक आमचे वनरक्षक येणे गवई तोफखाना बेटामध्ये गस्त करत असताना एक खूप छानसं चित्र त्यांना पाहायलाच मिळालं। एक मादा अस्वल काळजीपोटी ओरडत असल्याचं एक चित्र त्यांना पाहायलाच मिळाले। तर ते आजूबाजूला त्यांनी पाहिलं की नेमकं कशासाठी ओरडते हे पाहण्यासाठी तिथं गेले, जवळपास गेले असता तर ती अस्वल आपल्या पिलाच्या शोधात होती। थोडं लांब गेले असता ते पिल्लू जे आहे हे आईची वाट बघत असल्याचं चित्र पाहायलाच मिळालं। ते रस्ता क्रॉस करून त्या पिलाजवळ गेलं, त्या पिलाजवळचे आणि त्या दोघांचे जे चित्रीकरण झालं किंवा ते चेहऱ्यावरचे हावभाव जे होते खूप मनाला एक प्रसन्न करणारं हावभाव होतं। तर प्रामुख्याने हे असंच मला म्हणावं लागेल की माणसाचं काय की वनप्राण्यांचं काय, त्याच्यामध्ये आई ही आईच असते।